नमस्कार माझ्या इयत्ता 10वीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल की आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती मागील 2 वर्षांपासून आपण सलग लाईव्ह लेक्चर घेत आहोत. त्याच पद्धतीने आपल्या या चॅनेलवरती सध्या मिशन 95 चालू आहे, जे की इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्याची संधी आपण त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतोय व त्यांना संपूर्ण आयएमपी प्रश्न उपलब्ध करून देतो. याआधी आपण विज्ञान असेल, गणित असेल किंवा इतर विषयांच्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याच पद्धतीने आज आपल्याला इतिहासाचं अतिशय महत्वाचं प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा या प्रकरणाचे संपूर्ण महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न पाहायचे आहेत. एकूण 3 प्रश्न त्या ठिकाणी बहुपर्यायी असतात आणि एकूण 3 गुण या प्रकारावरती असतात. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण विषयांचे तुम्हाला 2, 3, 4 अशा प्रत्येक गुणांनुसार आपण प्रश्न आणि उत्तर देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये यश मिळेल. त्यासाठी प्लीज विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण की रोज आपण सर्व विषयांच्या व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहोत, जेणेकरून उरलेल्या या कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त यश मिळवता येईल. पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर आहे की 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये डॉट डॉट नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. तर महत्वाचं म्हणजेच कोणती होती? अनल, सर्वेक्षण, नॅशनलायझम आणि अनुवाद. तर याचं उत्तर आहे अनल्स. लक्षात ठेवा, अनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण प्रश्न एनटीएस नॅशनल टॅली रिसर्च एक्झाम एमटीएससी साठी सुद्धा खूप उपलब्ध आहे, जे की एनटीएस मध्ये आपण सॅट हा भाग म्हणतो, त्या भागामध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले जातील, हे लक्षात घ्या. तसेच तुमच्या बोर्ड परीक्षेला विचारलेले सुद्धा प्रश्न यामध्ये आहेत. दुसरा महत्वाचा प्रश्न, आर्किओलॉजी ऑफ द नॉलेज हा ग्रंथ डॉट डॉट याने लिहिला, कार्ल मार्क्स, मायकेल फुको, लुसिया फेबर, हॉटेअर. तर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही थोडंसं विचार जर केला तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळेल की हा जो प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि जो महत्वाचा जो व्यक्ती आहे ज्याने मायकल फुको असं म्हटलं जातं यांनी हा लिहिलेला आहे, जे की ऐतिहासिक व्यक्तींमधली हे अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व होतं, ज्याने आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला होता, ज्यातून भरपूर अशी प्रेरणा आपल्याला पाहायला मिळते. तिसरा महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर दिसत असेल, फ्रान्स येथील सर्वाधिक प्राचीन शिलालेख या ग्रंथालयात ठेवण्यात आलेला आहे. कोणतं ग्रंथालय आहे ते सांगा बरं, महत्वाचा मुद्दा होता. ब्रिटिश आहे, सालर जंग आहे, अहमदाबाद आहे की लूर आहे? तर याचं उत्तर आहे लूर, हे उत्तर आहे. 3 नंबरचा विद्यार्थी मित्रांनो, 4 नंबरचा महत्वाचा प्रश्न समोर आहे, इतिहासाची चिकित्सा पूर्व मांडणी करणाऱ्या संशोधकाला डॉट डॉट असे म्हणतात. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो इतिहासकार असं म्हणतो की इतिहासाची चिकित्सा पूर्वक मांडणी जो करतो त्याला चिकित्सा पूर्वक मांडणी करणाऱ्या व्यक्तीलाच काय म्हणतो आपण, इतिहासकार असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा 5 नंबरचा प्रश्न असेल की इसवी सन डॉट डॉट मध्ये जर्मनीतील गॉटिगेन विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. तर महत्वाचा मुद्दा म्हणजेच 1737 मध्ये जर्मनीतील गॉटिगेन विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. हा सुद्धा प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे, विचारलेल्या प्रश्नांपैकी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 6 नंबरचा महत्वाचा आयएमपी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो समोर दिसत असेल, हिस्ट्री हा शब्द इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या डॉट डॉट या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. तर कोणता सायंटिस्ट होता ज्याने हा शब्द वापरला होता? तो म्हणजेच हिरोडोटस नावाचा जो इतिहासकार होता, या इतिहासकाराने खरं तर हा शब्द त्या ठिकाणी वापरला होता. हिस्ट्री हा शब्द त्याच्या एका ग्रीक या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला होता, त्याचा जो ग्रंथ होता त्याच्या शीर्षकासाठी हा शब्द वापरला होता. 7 नंबरचा महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण प्रकरणांचे प्रश्न आपण देतोय, लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला यश चांगलं मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे यावरती सुद्धा भर व्हिडिओ बनवलाय आणि रोज बनवून सुद्धा येणार आहे. पेपर कसा सोडवायचा यावरती सुद्धा एक व्हिडिओ मी नक्कीच बनवतोय. प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि शेजारी असणाऱ्या बेलवरती बाणो प्लीज क्लिक करा.
वैज्ञानिक ज्ञान शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी डॉट डॉट पद्धतीचा अवलंब केला जातो। लक्षात घ्या कोणती पद्धत असणार आहे ती, महत्वाची पद्धत म्हणजे प्रायोगिक पद्धत असते। वैज्ञानिक म्हटलं की प्रयोग आले, तुम्ही भविष्यात सायन्स करणार असाल तर सायन्समध्ये प्रयोग असतात हे सर्वांना माहितच आहे, आणि जे नवीन नवीन शोध लागतात त्या पाठीमागे सुद्धा सायन्सच असतं, सायन्सचं त्यामध्ये महत्वाचं कार्य असतं। पुढचा महत्वाचा प्रश्न 8 नंबरचा तुमच्या समोर दिसत असेल, 20व्या शतकाच्या, पहा महत्वाचा प्रश्न असा आहे, 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये डॉट डॉट नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली, तर ही कोणती असणार आहे प्रणाली, तर ती कोणती असणार आहे, अनल्स असणार आहे। पहा हा सुद्धा तेवढाच महत्वाचा प्रश्न होता। 9 नंबरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर असेल, जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगल्स डॉट डॉट हे पुस्तक प्रसिद्ध आहे, तर या प्रश्नाचं उत्तर जर पाहिलं तर रीजन इन दी हिस्ट्री हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे, हे सर्वांना माहीत असेल। 10 नंबरचा शेवटचे 2 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा या ठिकाणी सेकंड लास्ट क्वेश्चन असेल, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करणाऱ्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील डॉट डॉट संस्कृतीमध्ये झाली, तर कोणती संस्कृती होती सर्वांना माहीत असेल, सुमेर नावाची संस्कृती त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि शेवटचा प्रश्न 11 नंबरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर या ठिकाणी दिसत असेल, इसवी सनाच्या डॉट डॉट शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली, तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो 6व्या शतकाच्या काळापर्यंत झालेली आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणाचे संपूर्ण महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न आत्ताच आपण पाहिले। प्लीज विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करत जावा, जेणेकरून बाळांनो एवढं संपूर्ण लिहिणं सोपं नसतं, परंतु ते सोपं मी तुमच्यासाठी करून सांगतोय, कारण की आपलं मिशन जे 95% आहे, काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉल्स केले, मेसेज केले की सर या मिशनमध्ये आम्हाला सक्सेस मिळवायचा आहे, 100% तुम्हाला एवढंच करा जेवढं मी देतोय फिक्स करा, त्याच्यापैकीच प्रश्न तुम्हाला असतील याची मी तुम्हाला 101% खात्री देतो, कारण की आपण जेवढं तुम्हाला यावर्षी आहे तेवढंच घेतोय। ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच, ऑल ऑफ यू, ऑल माय डियर, थँक्यू सो मच।